तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूतील भेसळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. सुब्रमण्यम स्वामी आणि इतर याचिकाकर्त्यांनी प्रसादातील प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीचा आरोपाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी तयार करून तपासण्याची मागणी केली आहे. दुपारी 12:30 सुनावणीला सुरुवात होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.